भंडारा जिले के वैनगंगा नदी पर मौंदी से आंबोरा गांव जोड़ने के लिए पुलिया निर्माण का कार्य एक साल से पूर्ण हो गया है, लेकिन अभी तक शासन प्रशासन के तरफ से लोगों के लिए नहीं खोला गया, जिससे कहीं लोगों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। इसी मुद्दे पर सामाजिक कार्यकर्ता बालू ठफकर, पूर्व जिला परिषद सदस्य सुभाष अजबले, पूजा ठफकर व अन्य कार्यकर्ताओं ने 1 मई में महाराष्ट्र दिन पर पुलिया चालू करने के लिए तहसीलदार और अन्य अधिकारियों को ज्ञापन सौंपा। 1 मई में महाराष्ट्र दिन पर कार्यकर्ताओं और स्थानिक रहवासियों के साथ एकत्रित होकर पुलिया शुरू करने के लिए आंदोलन किया गया, जहां उन्हें पुलिस विभाग ने आंदोलनकर्ताओं को गिरफ्तार भी किया। प्रशासनाची दडपशाही निश्चितच आहे, कारण आम्ही आमचा अधिकार मागायला गेलो होतो, कारण आता रस्ता बनवून झालाय, जवळपास वर्ष झालंय, काम पूर्ण कम्प्लीट झालंय, तरी पण ते आम्हाला सांगत आहेत की टेस्टिंग व्हायची आहे, पण आम्ही फक्त पायी जाण्यासाठी आणि 2-व्हीलर जाण्यासाठी त्यांना मागणी केलं असताना ते म्हणत आहेत की बा म्हणजे अजून परत बांधकाम व्हायचं आहे, त्यानंतरच बांधकाम रस्ता सुरू होईल, पण ते आम्हाला काही न करता डायरेक्ट पोलीस प्रशासन बोलवून आम्हाला डायरेक्ट अटक करून इथं अडाळ पोलीस स्टेशनला आणलं। ही लोकांची एक आमची म्हणजे दडपशाही करत आहेत किंवा आमच्यावर एखादा बंधन टाकल्यासारखं किंवा तुम्ही जाऊ नाही शकत असे आम्हाला एक आमच्या लोकशाहीचा तो एक हनन करत आहेत, हा असं व्हायला नाही पाहिजे। भंडारा जिल्ह्यातून म्हणजे आमच्या मोदीवरून आंबोऱ्याकडे मोठे मोठे ट्रक जातात, 50-50 टन त्या ठिकाणी माल नेतात, त्यामुळे पुलाला कोणती हानी होत नाही आणि माणूस पायदळ आणि 2-व्हीलरनी गेला तर तो पुलाला धोका होऊ शकतो, जीवित हानी होऊ शकतो, असा जो त्यांचा म्हणणं आहे अधिकाऱ्यांचा बांधकाम विभागाचा हा चुकीचा आहे। त्यामुळे हा जो पूल आहे हा लवकरात लवकर तात्काळ दुरुस्त झाला पाहिजे। लोक मजुरीसाठी नागपूर जिल्ह्यात जातात, नागपूर जिल्ह्यातले आमच्या इकडे येतात, आरोग्य विभागात म्हणजे दवाखान्यामध्ये सुद्धा नागपूर जिल्ह्यातले लोक भंडाऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात येत असतात। बाजारपेठ आहे, नातेवाईक आहे, देवदर्शन आहे, सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हा तात्काळ पूल सुरू करावा अशी आमची मागणी होती आणि तो पूल आम्ही चालू करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो, परंतु पोलीस प्रशासन आणि बांधकाम विभागाने जो निर्णय घेतला तो निर्णय चुकीचा होता आणि आम्हाला जो इथे येऊन अटक केली आहे ती ऑस्ट्रेलिया या देशाची आहे आणि ते टेस्टिंगसाठी 20/5/2023 ते 31/5/2023 या दरम्यान केबलची टेस्टिंग होणार आहे। पण लोकांची मागणी आहे की फक्त आम्हाला आता पूल पूर्ण झाला असल्यामुळे फक्त पायी जाऊ द्या, त्या अनुषंगाने त्यांनी उद्या कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांच्यासोबत मीटिंग लावलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये जे काही ठरेल ते उद्या आम्ही आंदोलनकर्त्यांना सांगणार। NBCN न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंधालोरे की रिपोर्ट।